शिवसेनेनं भाजपला राज्यात वाढवलं, पण आता कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ. भास्कर जाधवांचा हल्ला बोल. भाजपसोबत जे गेले नाही त्यांच्यावर कारवाई होत आहे, याचा अर्थ कारवाई सूडबुद्धीनेच होत आहे. भाजपला महाराष्ट्रात शिवसेनेनं वाढवलं, पण भाजपकडून शिवसैनिकांना छळलं जात असल्याची घणाघाती टीका शिवसेना ठाकरे गटाचे नेते आमदार भास्कर जाधव यांनी केली. भास्कर जाधव यांनी भाजपवर सडकून टीकास्त्र सोडले. ते म्हणाले की कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ झाला आहे. कुऱ्हाडीचा दांडा आमच्याच पायावरती पडतो याचंच आम्हाला दुःख आहे. प्रत्येक अन्यायाला सत्तेच्या माजाला जनता उत्तर देईल, असंही त्यांनी सांगितलं. अजित पवार गटाचे 9 च्या 9 मंत्री यांची ईडीची चौकशी सुरू नव्हती का? शिंदे गटातील 40 आमदार भाजपसोबत गेले, त्यांचं काय रक्षाबंधन झालं का? अशी विचारणा त्यांनी केली. राम मंदिर होणे ही कुणा एका पक्षाची इच्छा नव्हती, असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला. राम हा सर्वांचाच, राम हा कुणा एका पक्षाला राजकारण करण्यासाठी वापरता येणार नाही. राम ही आमची शक्ती आणि प्रेरणा आहे. राम मंदिराचा कार्यक्रम विशाल मनानं करायचं ठरवलं असतं तर याला निमंत्रण द्यायचं, त्याला निमंत्रण द्यायचं हा भेदभाव झालाच नसता. अयोध्येतील राम मंदिर सुप्रीम कोर्टामुळे होत आहे, राम न्यासामुळे राम मंदिराची निर्मिती झाल्याचं ते म्हणाले. की जे भारतीय जनता पार्टीबरोबर गेले नाहीत त्यांच्यावरच फक्त कारवाया होत आहेत, याचा अर्थ सूडबुद्धीनं होत आहेत हे स्पष्ट आहे. परंतु या कारवायांबद्दल मला एक वेगळं माझं मत नोंदवायचं आहे. आमच्या आयुष्यातली 25-30 वर्ष हे आम्ही काँग्रेसला दोष देण्यामध्ये, काँग्रेसला शिव्या देण्यामध्ये आणि काँग्रेस राजवट उलथून टाकण्यामध्ये रक्ताचं पाणी शिवसैनिकांनी आणि शिवसेनेनं केलं. परंतु आज आम्हाला या सगळ्या गोष्टीचा पश्चाताप होतो आहे की काँग्रेसच्या राजवटीमध्ये कुठल्याही विरोधी पक्षाच्या इतक्या छोट्या छोट्या माणसांना त्रास दिला जात नव्हता. तो त्रास ज्या भारतीय जनता पार्टीला हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे आणि आमचे पक्षप्रमुख माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्रामध्ये वाढवलं, त्याच भारतीय जनता पार्टीचं सरकार केंद्रामध्ये आल्यानंतर, त्याच भारतीय जनता पार्टीचं सरकार राज्यामध्ये आल्यानंतर आज आम्हा शिवसैनिकांना, मग त्यातला आमचा एक सहकारी या ठिकाणी राजन साळवी असतील, आमचे दुसरे सहकारी वैभव नाईक असतील, तिसरे अकोल्याचे आमदार आमचे नितीन देशमुख असतील किंवा संजय राऊत असतील, आमचे रवींद्र वायकर असतील, आज आमच्या किशोरीताई पेंडणेकर असतील, आमचा सुरत चव्हाण असेल, अशा अनेकांना ज्या पद्धतीनं छळलं जातं आहे, आमचे संजयराव राऊत असतील ज्यांना छळलं जातं आहे, यावरून एका गोष्टीचं दुःख होतं की याच करता का भारतीय जनता पार्टीला आम्ही वाढवली होती? याच करता म्हणून भारतीय जनता पार्टीकरता आम्ही रक्ताचं शिंपणं घालून त्यांचा हा वटवृक्ष वाढवला, याचं आम्हाला दुःख होतं आहे. आणि पुन्हा एका म्हणीची आठवण होते की कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ. शेवटी ही कुऱ्हाड आज आमचाच दांडा आमच्या पायावर पडतोय, याचं आम्हाला दुःख वाटतं. सर, शरद पवारांनी वक्तव्य केलं की तपास यंत्रणेचा वापर करून कुठेतरी सरकार दहशतवाद वाढवण्याचा प्रयत्न. खोटं काय आहे? शरद पवार साहेबांचे आमदार किंवा आज जे मंत्रिमंडळामध्ये गेलेले 9 च्या 9 मंत्री, यातला एकाच दुसरा मंत्री सोडला तर यांची ईडीची चौकशी नव्हती? यांच्या CBIच्या चौकशा नव्हत्या? यांच्या इन्कम टॅक्सच्या चौकशा नव्हत्या? यांना नोटीस दिलेल्या नव्हत्या? 40 आमदार एकनाथ शिंदेंबरोबर गेले, त्यातल्या किती लोकांच्यावर आरोप आहेत? आणि ते तिकडे गेल्यानंतर काय झालं? रक्षाबंधन झालं? काय झालं काय तिकडे गेल्यानंतर? आणि म्हणून पवार साहेब म्हणतायत हे केवळ महाराष्ट्रापुरेसं नाही, तुम्ही त्या ठिकाणी ते आमदार मंत्री सोरेन, हेमंत सोरेन, शिबू सोरेनचे चिरंजीव हेमंत सोरेन, त्यांच्या राज्यामध्ये काय होतंय? पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींचं राज्य आहे, त्यांच्या राज्यामध्ये काय होतंय? अशोक गेहलोतांचं त्या ठिकाणी राजस्थानमध्ये राज्य होतं, काय झालं? त्या ठिकाणी मध्य प्रदेशमध्ये ते राज्य ज्यावेळेला काँग्रेसचं होतं, कमलनाथांचं, तिथे काय झालं? दिल्लीमध्ये अरविंद केजरीवालांचे काय हालहाल सुरू आहेत? आणि म्हणून पवारसाहेब म्हणतात ही केवळ राजकीय भूमिका गोष्ट नाही तर ही वस्तुस्थिती आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, रत्नागिरी.